Hyundai Accent. Think outside, think extra. Book yours today. इचलकरंजी बातमीपत्रात आपले स्वागत. पाहुयात सविस्तर वृत्तांत. प्रत्येक चांगल्या कामाला सर्वजण मदत करतात आणि ते काम यशस्वी होते याचे ब्रेक टेस्ट ट्रॅक उदाहरण आहे. प्रदीर्घ संघर्ष आणि अडथळे पार करत ज्यांनी विरोध दर्शविला त्यांच्या नाकावर टिचून हा ट्रॅक सुरू झाला असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले. तर येत्या बुधवारपासून या ठिकाणी वाहनांचे पासिंग काम सुरू होईल अशी घोषणा प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केली. तारदाळ तालुका हातकणंगले येथील कल्लापांना आवडे कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेट अँड इंटिग्रेट टेक्सटाईल पार्क अर्थात KETP या संस्थेच्या वतीने स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅकचे उद्घाटन सहकार महर्षी कल्लापांना आवडे यांच्या हस्ते पार पडले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार प्रकाश आवाडे बोलत होते. शहापूर विश्रामगृह येथे RTO कार्यालय सुरू करण्याचा प्रयत्न असून त्याला लवकरच शासनाची मान्यता मिळेल आणि मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचा उद्घाटन सोहळा संपन्न होईल असेही ते म्हणाले. आमदार प्रकाश आवाडे यांनी जिल्ह्यातील एकूण वाहनांपैकी 40% वाहने इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यात आहेत. या वाहनांच्या पासिंगसाठी शहर व परिसरात ट्रॅक उपलब्ध नसल्याने सर्वांना कोल्हापूर येथील RTO कार्यालयात जावे लागत होते. वाहनधारकांची होणारी ससे होलपट लक्षात घेऊन आपण राज्य शासनाकडे तारदाळ येथील KETP संस्थेची जागा उपलब्ध करून स्वखर्चातून नियम व निकषानुसार ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करून देण्याची तयारी दर्शविली. परिवहन विभाग व RTOच्या सर्व नियम व निकषानुसार पासिंग ब्रेक टेस्ट ट्रॅक तयार करून घेतला पण तत्कालीन पालकमंत्री यांचे असहकार्य व चुकीच्या विधानामुळे पण सर्व अडथळे पार करून हा ट्रॅक सुरू झाल्याने दोन्ही तालुक्यातील वाहनधारकांची चांगली सोय झाली आहे. आता इचलकरंजी स्वतंत्र तालुका होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून त्यासह वस्त्रोद्योग आणि पाणी प्रश्नही निश्चितपणे मार्गी लागतील असा विश्वासही आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला. स्वागत व प्रास्ताविक KETP संस्थेचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांनी केले. सूत्रसंचालन शेखर शाह व KETP कार्यकारी संचालक निशिकांत सावर्डेकर यांनी तर आभार व्हाईस चेअरमन बाळासाहेब कलागते यांनी मानले. याप्रसंगी प्रांताधिकारी अपर्णा बेर्डे चौगुले, अप्पर तहसीलदार मनोज ऐतवडे, तारदाळ सरपंच पल्लवी पोवार, प्रकाश मोरे, सुनील पाटील, स्वप्नील आवाडे, बाबासाहेब चौगुले, डॉक्टर राहुल आवाडे, नंदा साळुंके, प्रकाश लोखंडे, सातप्पा आदमापुरे, लियाकत गोलंदाज, अल्ताफ शेख, सुशील दुर्वे, मनसूर सावनूरकर, राम जाधव, ख्वाजा मुजावर, आनंदा गजरे, अनिल बमन्नावर, पिंटू कासार, अनिल पाटील, अभय पाटील, महेश पाटील तसेच KETP सर्व संचालक कर्मचारी इचलकरंजी शहर व परिसरासह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील विविध वाहनधारक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र नदीवेस नाका येथे सोमवारी श्री गुरु पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सेवा केंद्रामध्ये दिवसभर विविध आध्यात्मिक सेवा करण्यात आल्या. सकाळी 10:30 नैवेद्य आरती करण्यात आली. गुरुवंदना करण्याचा दिवस म्हणून साजरा करण्यात येणाऱ्या गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात 8:00 उत्सवाला सुरुवात झाली. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची षोडशोपचार पूजा करून प्रत्येक सेवेकरांनी महाराजांच्या मूर्तीवर वैयक्तिक अभिषेक करत महाराजांना गुरुपद स्वीकारण्याची विनंती केली. त्यानंतर दिवसभरात श्री स्वामी समर्थ जप आणि स्वामी चरित्र सारामृताची सेवा करण्यात आली. सेवा केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाल आरती आणि मानवीय समस्येवर ईश्वरीय सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन सुरू असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. उसाचा उत्पादन खर्च वाढला त्या प्रमाणात उसाचा हमीभाव केंद्र सरकारने वाढवला नाही त्यामुळे कारखान्याच्या सरासरी रिकव्हरीनुसार दिली जात असलेली FRP ही ऊस उत्पादकांची फसवणूक ठरत असून कारखान्याच्या वाढलेल्या उत्पन्नाचा विचार करून FRP जादा रक्कम शेतकऱ्यांना मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता म्हणून तात्काळ 500 रुपये द्यावेत अशी मागणी आंदोलन अंकुशचे धनाजी चडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत दिले. अन्यथा जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या गेटवर आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.
ते म्हणाले, केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीला चालना देण्यासाठी मळीमध्ये जादा साखर सोडून निर्माण केल्या जाणाऱ्या इथेनॉलसाठी जादा दर देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे कल वाढविला. केवळ एफआरपी दिली म्हणजे आपण ऊस उत्पादकांना न्याय दिला आहे असे होत नाही. उसापासून उपपदार्थांनाही चांगला दर मिळत आहे. 2 वर्षापूर्वी 3100 रुपये असलेला साखरेचा दर 3600 रुपयापर्यंत गेला आहे. त्याचबरोबर बगॅस, मळीचे इथेनॉल, अल्कोहोल, कंपोस्ट आदी उपपदार्थांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे कारखानदारांना दुसरा हप्ता देणे सहज शक्य आहे. त्याचबरोबर राज्यातील पहिला डिजिटल काटा शिरोळ नरसिंहवाडी रस्त्यावर उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच हा काटा शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही चडमुंगे यांनी सांगितले. उसाला मिळणारा दर आणि उत्पादन खर्च पाहता शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जे देणी, मुलांचा शैक्षणिक खर्च आणि आजारपण याची ताळमेळ घालताना तो मेटाकुटीला येत आहे. कारखान्यांच्या रिकव्हरीनुसार ठरणारी एफआरपी ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असल्याचेही श्री चडमुंगे यांनी सांगितले. केंद्राच्या साखर निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे असेही ते म्हणाले. पत्रकार बैठकीस दीपक पाटील, संभाजी शिंदे, रशीद मुल्ला, पोपट राणे, धनाजी माने, संभाजी निंबाळकर, अप्पासो कदम, महादेव माने आदी उपस्थित होते. भारतमाता हाऊसिंग सोसायटीत घरात प्रवेश करून चोरट्यांनी तिजोरीत ठेवलेले 7.5 लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी पुष्पलता, तानाजी पाटील व 49 यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, भारतमाता हाऊसिंग सोसायटीत पुष्पलता पाटील या कुटुंबासह राहण्यास आहेत. 3 दिवसापूर्वी त्यांच्या घरातील तिजोरीची मोडतोड न करता नेहमीप्रमाणे ठेवलेली कपाटाची चावी घेऊन कपाट उघडून त्यातील 5 नेकलेस, 2 तोळ्याचा राणीहार, 3 लक्ष्मीहार, 6 तोळ्याचे 2 घंटन, प्रत्येक 1.25 तोळ्याच्या 3 चेन, 1 तोळ्याचे मिनी घंटन व कानातील टॉप्स असे सुमारे 7,26,000 रुपयांचे दागिने ठेवले होते. मात्र 29 रोजी दागिने तिजोरीत नसल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली, पण दागिने न सापडल्याने शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.